आता आपण चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलेटरल यामधील प्रॅक्टिस सेट 5.5 मधील एक एक्झाम्पल बघणार आहे. आता या एक्झाम्पलमध्ये काय गिवन आहे बघा. आता इन फिगर पॉईंट्स एक्स वाय झेड आर द मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी, साईड बी सी अँड साईड ए सी ऑफ ट्रँगल ए बी सी. बघा आता ए बी चा मिड पॉईंट काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स, बी चा मिड पॉईंट काय दिलेलं आहे तुम्हाला वाय, आणि ए सीचा मिड पॉईंट काय दिलेलं आहे तुम्हाला झेड. इथे ए बीची व्हॅल्यू किती गिवन आहे 5 सेंटीमीटर, ए सीची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 9 सेंटीमीटर, आणि बी सीची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे 11 सेंटीमीटर. आणि तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, इथे फाईंड द लेंथ ऑफ एक्स वाय, वाय झेड अँड एक्स झेड. आता सोल्युशन घेत असताना पहिल्यांदा जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊ. गिवन काय काय बघा. आता ए बी इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर, ए सी इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर, अँड बी सी इज इक्वल्स टू 11 सेंटीमीटर गिवन. आता आपण ट्रँगल ए बी सीचा विचार करू. इन ट्रँगल ए बी सी एक्स अँड वाय आर द मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी अँड बी सी. बघा आता एक्स हा ए बीचा मिड पॉईंट आहे, तर वाय हा बी सीचा मिड पॉईंट आहे. त्यावरून आपण काय लिहू शकतो, देअरफोर बाय मिड पॉईंट थेरम काय लिहिता येईल आपल्याला, एक्स वाय इज इक्वल्स टू 1/2 इंटू ए सी. आता आपल्याला ए सीची व्हॅल्यू दिलेली आहे 9, तेव्हा एक्स वाय इज इक्वल्स टू 1/2 इंटू 9. आता 9 आपण 2 डिवाइड केलं, काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स वायची, देअरफोर एक्स वाय इज इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर. इन ट्रँगल ए बी सी वाय अँड झेड आर द मिड पॉईंट्स ऑफ साईड्स बी सी अँड ए सी. तेव्हा पुन्हा आता आपण काय वापरू, मिड पॉईंट थेरम वापरू वाय झेडसाठी. देअरफोर वाय झेड इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी. आता ए बीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, देअरफोर 1/2 इंटू 5 ने आपण डिवाइड केले, आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली 2.5. देअरफोर वाय झेड इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आता आपण इन ट्रँगल ए बी सी एक्स अँड झेड आर द मिड पॉईंट्स ऑफ साईड ए बी अँड ए सी रिस्पेक्टिवली. अगेन बाय मिड पॉईंट थेरम आपण काय लिहू शकतो, एक्स झेड इज इक्वल्स टू 1/2 इंटू बी सी. आता बी सीची किती व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, 11 सेंटीमीटर दिलेली आहे. देअरफोर 1/2 इंटू 11 दॅट इज इक्वल्स टू 5.5 सेंटीमीटर.